ब्राझीलमधील उद्योग. सुरुवातीला आपण ब्राझीलमधील शेती उद्योग आणि खाणकाम उद्योगाची माहिती घेतली. आता आपण मासेमारी या उद्योगाची माहिती घेणार आहोत. तर बघा, ब्राझीलला सुमारे 7,400 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो नकाशाद्वारे की ब्राझील या देशाला सुमारे 7,400 किलोमीटर लांबीचा असा विस्तृत सागर किनारा लाभलेला आहे. त्याचबरोबर थंड व उष्ण प्रवाहांचा संगम आणि विस्तीर्ण भूखंड मंच यामुळे दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट केंद्र निर्माण झाले आहे. बघा, थंड आणि उष्ण पाण्याच्या प्रवाहांचा संगम यामुळे ब्राझीलच्या दक्षिण किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र निर्माण झालेले आहे. तर ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय हा परंपरेने चालत आलेला असून वैयक्तिक तसेच लहान समूहामार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून हा व्यवसाय केला जातो. आता प्रामुख्याने सोर्ड, कोळंबी, लॅबस्टर, सार्डिन इत्यादी जलचरांची पकड मासेमारीमध्ये केली जाते. ब्राझीलमधील प्राकृतिक रचना घनदाट वने व नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारीचा विकास झालेला नाही आहे. बघा, आपण बघितलं या ठिकाणी ब्राझीलमध्ये जो काही घनदाट अभयारण्यांचा जो काही प्रदेश आहे, वनांचा जो काही प्रदेश आहे, त्या वनांमध्ये ॲमेझॉनसारख्या मोठ्या नद्या वाहतात. तर या नद्यांमध्ये मासेमारीचा विकास हा झालेला नाही आहे. याचे कारण म्हणजे या प्रदेशाची दुर्गमता, तसेच या ठिकाणी नद्यांच्या पाण्याचा जो काही प्रवाह आहे तो फार वेगाने असल्यामुळे या ठिकाणी मासेमारीचे प्रमाण फार अत्यल्प आहे. आता पुढचा घटक आपल्याला अभ्यासाचा आहे, ब्राझीलमधील उद्योगांचे वितरण. आता प्रमुख उद्योग लोहपोलाद उद्योग, तेल प्रक्रिया, रसायन निर्मिती, सिमेंट निर्मिती, तंत्रज्ञानावर आधारित नवीन उद्योग, तसेच विविध परंपरागत उद्योग, साखर, सुती कापड, रेशीम व लोकर उद्योग, खाद्यान्न प्रक्रिया उद्योग यासारख्या उद्योगांचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे. तर बघा, स्थानानुसार उद्योगांचे वितरण. बघा, आता आपण बघू ब्राझीलच्या कुठल्या भागामध्ये उद्योगांचे वितरण हे मोठ्या प्रमाणात झालेले आहे. तर ब्राझीलमधील मोठ्या उद्योगांचे केंद्रीकरण हे दक्षिण व आग्नेय भागात झालेले आहे. बघा, या ठिकाणी जो ब्राझीलचा दक्षिण व आग्नेयचा जो काही भाग आहे या ठिकाणी उद्योगाचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झालेले आहे. तसेच ईशान्य व पश्चिमेकडील भागात उद्योगांचा तुलनेने कमी विकास झाला असल्यामुळे या प्रदेशात उद्योग निर्मितीसाठी गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करीत आहे. बघा, या ठिकाणी ईशान्य व पश्चिमेकडील भागामध्ये उद्योगांचे विकास हा कमी झालेला आहे, त्यामुळे या भागात उद्योगांचा विकास व्हावा यासाठी ब्राझील सरकार त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.